ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. बघूयात शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये. गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. राजू कुंडलिक खकाळ असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रुई 36 एसटी बस स्थानकाजवळ नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस नाईक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून खकाळ विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेडी उपनगरात 13 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. सुखदेव रामा गणेश रामा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो लष्करी अधिकारी असल्याने लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पोलिसांनी चर्चा केली. गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर त्यांनी सुखदेव रामा याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. बनावट साठेखत तयार करून तोतया इसम उभा करत नगर तालुक्यातील वाळुंज येथील शेतजमिनीच्या विक्रीच्या उद्देशाने नोंदणी शुल्क भरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रसंगी बाळू नानाजी गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश सुमतीलाल संचेती जितेंद्र रतिलाल नाहर व अशोकबाबू गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेच्या गळ्यातील 2 तोळ्याचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून धूम ठोकली. पाइपलाईन रोडवरील पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 2 अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मनीषा दीपक धोका यांनी फिर्याद दाखल केली आहे. ईद ए मिलाद मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. अटी व शर्तींचे पालन करून या दिवशी मिरवणूक काढण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या संबंधित अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला आहे. संबंधितांना स्थानिक पातळीवरून यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय उदासीनता आणि नेत्यांचा धाक नसल्याने शहरातील अमृत योजनेचे काम संतगतीने सुरू आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत 125 किलोमीटरपैकी अवघे 45 किलोमीटरचे काम झाले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत भुयारी गटारींच्या कामासाठी शहरातील विविध भागात रस्ते खुदाई केली जाणार आहे. प्रमुख रस्ते पॅचिंग झाले तरी अंतर्गत खुदाईचा त्रास नगरकरांना होणार आहे. 1 जानेवारी 2022 रोजी विधान परिषदेच्या 8 जागांची मुदत संपणार आहे. या ठिकाणी तत्पूर्वी निवडणुका होणार असल्याने राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्यातील 8 जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपालिकेतील नगरसेवकांची यादी अद्ययावत करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने संबंधित जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे विधान परिषद निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य सभापती आणि नगरसेवकांच्या नजरा इच्छुक उमेदवारांकडे लागल्या आहेत. राज्यातील मुंबई शहर सोलापूर कोल्हापूर धुळे नंदुरबार वाशिम नागपूर आणि नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागेची मुदत 1 जानेवारी 2022 रोजी संपणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी निवडणूक घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका नगरपालिका आणि नगर परिषद सदस्यांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू झाले आहे. नगरमधून विधान परिषदेवर राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांना 2 वेळा संधी मिळालेली असून डिसेंबर मध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीत त्यांना संधी मिळणार की महाविकास आघाडीवरून नवाब चेहरा पुढे केला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.